दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला हा खास उपाय करा, वर्षभर आर्थिक अडचणींपासून मुक्त व्हाल। खरंच प्रभावी उपाय आहे, तर नक्की करा। नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे। लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीचा मुख्य दिवस समजला जातो। आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी, गणेश तसेच कुबेर महाराजांची पूजेची प्रथा आहे। त्यांचे पूजन आपण करतोच, त्यांना जोड म्हणून ज्योतिषशास्त्राने सांगितलेल्या एका उपायाची, जेणेकरून तुम्हाला लक्ष्मी कृपा तर प्राप्त होईलच, शिवाय वर्षभर आर्थिक अडचणींपासून सुटका होईल। आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही। जाणून घेऊयात कोणकोणते उपाय आहेत ते। दिवाळीच्या दिवशी घराची सजावट करून विविध प्रकारच्या दिव्यांची रोषणाई केली जाते। या झगमगाटातच आम्रपल्लवाचे मंगल तोरण बांधायला विसरू नका, त्यामुळे लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग मंगलकारक होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही। घरात सकारात्मक वातावरण राहील। तसेच लक्ष्मीपूजेत आपण फराळाचे ताट ठेवतो, त्याबरोबरच घरात केलेल्या स्वयंपाकाच्या ताटाचा नैवेद्य देखील लक्ष्मीदेवीला दाखवायला विसरू नका। या अगत्याने आपुलकीने शीघ्र लक्ष्मी कृपा होते। आम्रपल्लवाचे मंगल तोरण म्हणजेच आंब्याच्या पानाचे तोरण तुम्ही घराला बांधू शकता। त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे घराची स्वच्छता करणारी केरसुनी म्हणजेच झाडू लक्ष्मीपूजेला विकत आणतात, पूजा करतात आणि त्यालाही लक्ष्मीरूप मानतात। ही प्रथा आपण पाहतो आणि नेहमी करतो। त्याबरोबरच आपल्या घरात काम करणारी मावशी ताई तसेच परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या मावशी काका, थोडक्यात सफाई कामगारांना यथाशक्ती आर्थिक मदत करा। जेवढे दान द्याल तेवढे दुप्पट होईल, तुम्हाला परत मिळेल, कारण असे कृपावंत लक्ष्मी कृपेस पात्र ठरतात। दिलेल्याचे वाढते हे लक्षात ठेवा आणि यथाशक्ती दानधर्म करा। तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीही जाणवणार नाही। फक्त कमावलेलं धन सन्मार्गाने आणि प्रामाणिकपणे कमावलेले असावे हे लक्षात ठेवा। त्यानंतरचे आहे दिवाळीच्या दिवशी छोट्याशा वाटीत तूप, साखर, दही, मध आणि दूध एकत्र करून त्याचे पंचामृत बनवा आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा। सोबतच तुपाचा दिवा लावा, पिंपळाला 11 प्रदक्षिणा घाला। कर्जबाजारी असणाऱ्यांना कर्जमुक्ती होण्यास 11 शुक्रवार हा उपाय करा, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे। दिवाळीत आपण विविध पंत्यांचे प्रकार आणतो। लक्ष्मीपूजेच्या वेळी त्यातीलच एक मातीची पंती देवासमोर लावावी। आपल्याला अडचणीमध्ये लक्ष्मी मातेला आपण मनापासून प्रार्थना करावी। आपल्या अडचणीत लक्ष्मी मातेला सांगून त्या निवारण करण्यासाठी मनोमन प्रार्थना करावी। नंतर तो दिवा शक्य असल्यास वाहत्या पाण्यात सोडून द्यावा, त्यामुळे आपल्या आयुष्यातील मुख्य अडचणी दूर होऊन लक्ष्मी कृपा होण्यास मदत होते। माता लक्ष्मीला संपत्तीची देवता मानली जाते, म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि सुखसमृद्धी मिळते असे म्हटले जाते। की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखाची कमतरता भासत नाही। त्यासाठी काही उपाय आणि मनोभावे लक्ष्मीची सेवा करणे गरजेचे आहे। शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी असे अनेक नावाने ओळखले जाते। एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असे देखील म्हणतात। माता लक्ष्मीला संपत्तीची देवता मानली जाते, म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि सुखसमृद्धी मिळते। देवीला प्रसन्न करण्यासाठी करा अजून हे काही उपाय। या वस्तू लक्ष्मीला अर्पण करा, बघूयात कोणकोणते आहेत ते। शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख, गाई, कमळाचे फूल, माखणा, बत्तासे, खीर आणि गुलाबाचे अत्तर अर्पण करणे शुभ मानले जाते। असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। यावर्षी योगायोगाने लक्ष्मीपूजन शुक्रवारीच आल्याने हा खूप मोठा योग आहे, त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होण्यासाठी या दिवशी तुम्ही हे उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसेल। कारण योगायोगाने शुक्रवार आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेला वार व त्या दिवशी लक्ष्मीपूजन आल्याने तुम्ही हे उपाय नक्की करा। त्यानंतरचा शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खायला द्या, असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, ज्यामुळे कामातील अडथळे दूर होतील। त्यानंतरचा आहे श्रीयंत्राची पूजा करावी। शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच श्रीयंत्राची पूजा करावी, यासोबतच श्री सूक्ताचे पठण करावे। असे केल्याने माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल। त्यानंतरचे आहे कमळाचे फूल अर्पण करा। कमळाचे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणूनच शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल अर्पण करावे। कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा करावी।
लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ही बंगलेल्या स्थितीत नसावी, तसेच एकापेक्षा जास्त लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो नसावेत, ही नक्की काळजी घ्यावी. आणि शुक्रवारी हा उपाय तुम्ही नक्की करा. कमळाचे फूल बाजारात तुम्हाला नक्की उपलब्ध असेल तर त्यांच्याकडून घेऊन येऊन तुम्ही लक्ष्मीदेवीला अर्पण करावे. तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होतील. संपत्तीत वाढ होण्यासाठी काही उपाय. शुक्रवार हा दिवस लक्ष्मीदेवीचा दिवस मानला जातो, म्हणून दिवाळीपूर्वी येणाऱ्या शुक्रवारी व्रत ठेवून माता लक्ष्मीची पूजा अर्चा करावी. तर त्याचबरोबर योगायोगाने लक्ष्मीपूजन शुक्रवारी आल्याने या दिवशी हा उपाय नक्की करावा. या दिवशी शुभ्र वस्त्र परिधान करावीत, तसेच पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा भोग देखील चढवावा. दिवाळीमध्ये येणाऱ्या शुक्रवारी हे व्रत केल्याने धनाची आणि समृद्धीची प्राप्ती होते, तसेच धनसंपत्तीमध्ये वाढ होते असे मानले जाते. त्यानंतरचा उपाय आहे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रभावित राहण्यासाठी दिवाळीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून संपूर्ण घरात त्याने शिंपडावे. आणि अत्यंत शुभकारक असल्याने हा उपाय खूप सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सर्व घरामध्ये पसरवतो. असे केल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा राहते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. याबरोबरच स्फटिक मालेतीद्वारे लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप अवश्य करावा. ही माळा धनप्राप्ती आणि समृद्धीसाठी प्रभावी असल्याचे मानले जाते. त्यानंतरचा आहे माता लक्ष्मी नेहमीच स्वच्छ स्थानी निवास करत असते, म्हणूनच घराची रोजच्या रोज स्वच्छता ठेवावी, साफसफाई करावी, त्याचबरोबर गंगाजल शिंपडावे. याबरोबरच रोज स्नान करून पाण्यात हळद मिसळून स्नान केल्याने लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नेहमी राहील. स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा किंवा महालक्ष्मी मंत्राचा जप अवश्य करावा. असे केल्याने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, तसेच धन येण्याचे मार्ग मोकळे होतील. शुक्रवारच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान आणि ध्यान आटोपल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या स्थानी गुगळ धूप दाखवावा. नंतर चांदीचे शिक्के कपड्यात लपेटून कपाट किंवा तिजोरी अशा धनाच्या स्थानी, तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगून ठेवावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात धनधान्य देखील येऊ लागते. त्यामुळे हा देखील उपाय करा. तुम्ही चांदीचे शिक्के तिजोरीमध्ये ठेवू शकता. तिजोरी ही आपली लक्ष्मी ठेवायची जागा असते, त्यामुळे इथे लक्ष्मी येण्याचे प्रमाण जास्तीत जास्त वाढेल. लक्ष्मीपूजनाचे योग्य पद्धत आणि नियम बघूयात. लक्ष्मीपूजनाचे अनेक विधी असल्यास तरीही आज आपण साधे सोपे आणि योग्य पद्धतीचे नियम बघणार आहोत. लक्ष्मीपूजा करण्यापूर्वी घरासमोर रांगोळी काढावी, तसेच घरातील दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढावे. तुळशीपासून घरातील देवापर्यंत लक्ष्मीची व गायीची पावले काढावीत. त्यानंतर लक्ष्मीपूजन करताना एक चौरंग घ्यावा. चौरंगावर लाल रंगाचा कपडा घालावा. चौरंगाच्या बाजूने रांगोळी काढावी. चौरंगावर अक्षताचे अष्टदल कमल काढावे किंवा स्वस्तिक काढावे. एक चांदी किंवा तांब्या किंवा मातीचे भांडे घ्यावे आणि त्याचा कलश घेऊन त्यात गंगाजल मिसळून 80% पाण्याने भरून घ्यावा. हे कलश त्यावर ठेवावे. कलशावर नारळ ठेवावे. 5 आंब्याचे पाने किंवा विड्याची पाने त्याभोवती सजवावेत. कलशाभोवती ताजी फुले असावीत. कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमळाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. समोर सोनं चांदी किंवा साधा शिक्का ठेवावा. गणपतीची पूजा करावी. कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करावे आणि त्याच्यासमोर अक्षता ठेवाव्यात. त्यानंतर देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी नवीन कॉपी ठेवावी, परंतु पुस्तकाचे कवर चांबड्याचे नसावं. आता पूजेचं सामान आणि लक्ष्मी मातेची आणि गणपतीची मूर्तीचे तिलक करावे. तिलक अनामिका बोटाने करावे. समोर गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. धूप लावावा. उदबत्ती लावावी. लक्ष्मीचे आणि गणपतीचे यथासांग आणि योग्य पद्धतीने पंचामृत स्नान शुद्ध स्नान करून त्यांचे पूजा करून घ्यावी. त्यानंतर गंध लावून घ्यावा व हळद कुंकू अक्षता फुले वस्त्र माळ वाहून घ्यावीत. हातात फुलांच्या पाकळ्या अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि लक्ष्मीची आराधना करावी. लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नमा जप करू शकता. षोडशोपचार पूजा करावी. सर्व नैवेद्य श्रद्धापूर्वक अर्पण करावा. पूजा झाल्यानंतर आरती करावी. आरतीनंतर देवीला घरात आगमनाची व स्थिरतेची प्रार्थना करावी. काही चुकले असल्यास क्षमा याचना करावी. या दरम्यान विशेषतः काळजी घेण्यासारख्या गोष्टी, या दिवशी घराचे दरवाजे खिडक्या पूजेच्या वेळेला उघड्या ठेवाव्यात. त्याचबरोबर घरातील लाईट्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक याचे पठण करावे.
ऐन लक्ष्मी पूजनाच्या वेळी कोणासोबतही नगद पैशाचा व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योती जळावी. देवी लक्ष्मीला बत्ताशी लाह्या याचा नैवेद्य अर्पण करावा. त्याचबरोबर मिठाई देखील अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे यातील कोणताही नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर देवीला मनोभावे प्रार्थना करावी. काही चुकले असल्यास क्षमा याचना करावी. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.